मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट मधला आपण सेकंड चॅप्टर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी 12 मार्क्सला विचारला जाणार आहे. आपण मागच्या वर्षी इयत्ता 9 मध्ये ज्यावरती आपण पॉलिनॉमियलचा अभ्यास केलेला आपण, तर सुरुवातीला पॉलिनॉमियल जी असते तर पॉलिनॉमियल आपण कशा म्हणायचं ते पाहतो. आपण पॉलिनॉमियल जे आहे ते एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन असत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन करना कशा म्हणायचं, व्हेन टू ऑर मोर दॅन टू अनलाइक टर्म्स टेकन टुगेदर अँड सेपरेटेड बाय प्लस ऑर मायनस साइन, सच टाइप ऑफ एक्सप्रेशन इज कॉल्ड द अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन्व्हॉल्विंग देअर व्हेरिएबल्स अँड कोएफिशियंट्स. इफ वी टेक एन एक्झाम्पल ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन वी टेक हियर इज इन दिस वे, 2x³ मायनस 4x² प्लस 3x मायनस 2. This is an algebraic expression and this is the polynomial. When called polynomial, an algebraic expression involving pair terms, coefficient, variables and separated by plus or minus sign. And what is here more important is the degree of this polynomial or the what is the power of their variable is here non-negative integer, then such is called the polynomial. म्हणजे पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे, पॉलिनॉमियल जी असते एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे आणि ही पॉलिनॉमियल आहे. मग काय पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामध्ये काय असतात, टर्म्स असतील वेगवेगळ्या, त्यामध्ये कोएफिशियंट असतील, व्हेरिएबल असतील, आणि व्हेरिएबल असून कोएफिशियंट असून काय असतील त्यामध्ये त्याचे टर्म जे असते ते टर्म्स आर सेपरेटेड बाय प्लस ऑर मायनस साइन, देअरफोर सच टाइप ऑफ कॉल्ड द पॉलिनॉमियल. हियर वी हॅव टू सी द टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल जे आहेत ते आपल्याला दोन वे पाहिजेत आपल्याला त्याचे, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल त्याचे दोन प्रकार आहेत. अकॉर्डिंग टू टर्म, अकॉर्डिंग टू टर्म चे काय प्रकार पडतात पहा. This is the, we know the first term of the polynomial. If only one term is present, that is we know, that is called the monomial. If there are two terms are present, that is the binomial. If three terms are present, that is the trinomial. This is the one way according to term. Second way of the scene here. अकॉर्डिंग टू डिग्री, दुसरा जो प्रकार पाहायचा आपल्याला त्याचा अकॉर्डिंग टू डिग्री. आता आपल्याला डिग्री कशाला म्हणायची आपल्याला पाहावं लागेल, मग त्याच्यावर आपल्याला काय करतो त्याची कशाला पॉलिनॉमियलचे काय प्रकार आहेत ते आपण पाहतोय. डिग्री कशाला म्हणायचं, डिग्री वी से दॅट इफ इन द पॉलिनॉमियल हायएस्ट इंडेक्स और हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल. म्हणजे आता ह्या पॉलिनॉमियल जर आपण विचार केला तर हायएस्ट इंडेक्स जो आहे तो 3 आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती होईल, 3 होईल. अकॉर्डिंग टू आपण डिग्री पाहतोय, अकॉर्डिंग टू डिग्री जर आपण विचार केला तर आपण डिग्री आणि त्याचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल पाहू, पॉलिनॉमियल कोणते असेल त्या पद्धतीने. समजा एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल, इफ ओनली 1 इज द डिग्री, दिस इज कॉल्ड द लिनियर पॉलिनॉमियल. याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं लिनियर पॉलिनॉमियलचं एक्झाम्पल या पद्धतीने, 2x 3x - 5, मीन्स व्हेन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, हे दिस इज द मोनोमियल, दिस इज द बायनॉमियल, पण व्हॉट इज द डिग्री, डिग्री ऑफ दिस व्हेरिएबल एक्स, और डिग्री मीन्स द पॉवर ऑफ द व्हेरिएबल एक्स इज 1, देअरफोर डिग्री इज 1. हियर 3x इज द टर्म, व्हॉट इज द पॉवर ऑफ दिस एक्स इज 1, डिग्री ऑफ दिस व्हेरिएबल इज 1, देअरफोर दिस इज कॉल्ड द लिनियर पॉलिनॉमियल. If we take the degree of variable is 2, that is called the quadratic polynomial. कशा म्हणणार आहे आपण, डिग्री जर 2 असेल तर आपण एक्झाम्पलचा जर विचार केला याचा, आपलं एक्झाम्पल असं घेता येईल 2x² 3x² - 5x + 7. आपण आता या दोन्ही एक्झाम्पल मध्ये जर विचार केला आपण तर ही पॉलिनॉमियल आहे, आणि पॉलिनॉमियल मध्ये काय आहे त्याचा
एक्स रेस टू टू ए म्हणजे काय डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल इज टू हियर ऑल्सो थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन हियर डिग्री ऑफ दिस पॉलिनोमियल इज टू देअरफोर दिस आर दी क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल कशा म्हणणार आपण जर त्या पॉलिनोमियलची डिग्री टू असेल तर आपण त्याला काय म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनोमियलवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपण डेफिनेशन करणार सुरुवातीला. इफ एनी क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल इक्वेट विथ झिरो मीन्स वी टेक क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं ते आपण पाहतोय समजून घ्यायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं एनी क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल दिस इज द क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. इफ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल इक्वेट विथ झिरो पुट एक एक्झाम्पल हिअर फर्स्ट दॅट इज टू एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. व्हॉट इज अबाउट हिअर थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सेव्हन इक्वल टू झिरो म्हणजे काय होईल त्याला म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल जे आहे ते इक्वल टू जर झिरो आपण जर मांडली तर त्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते. इक्वेशन म्हणलं की त्याला टू साइड असतील एल एच एस अँड आर एच एस आणि फक्त एल एच एस जे आहे ती क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आहे आर एच एस आपण झिरो घेतलाय म्हणजे याला काय म्हणायचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कशा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आपण क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल इक्वेट विथ झिरो दॅट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आपल्याला काय करायचं मग आता अशा प्रकारची क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत ते आपल्या या चॅप्टरमध्ये आपल्याला सोडवायचे होतं. या चॅप्टरमध्ये आपण सोडवत असताना आपण जनजीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण सोडवत असतो. आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये जसं पाहिलं आपण उदाहरणं वेगवेगळे एजेसचे उदाहरण असतील एखादा रेक्टॅंग्युलर दिला असेल त्याची साईज आपल्याला विचारली असेल लेंथ काढायची असेल ब्रेड्थ काढायची असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत नंबरचे एक्झाम्पल्स असतील आपण कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण बऱ्याच प्रकारचे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये आपण सोडवू शकतो म्हणजे आपल्याला काय याचा डे टू डे लाईफ मध्ये आपण याचा विचार करतोय. आपण मग आपण याचा स्टँडर्ड फॉर्म काय असेल तो बघतो. आपण स्टँडर्ड फॉर्म कशाला म्हणायचं पहा स्टँडर्ड फॉर्म काय असेल याचं आपल्याला याचे लक्षात येईल. आपल्याला याच्यामध्ये काय येतं आपल्याला इथं जे आहे त्या थ्री टर्म दिसतात आपल्याला याच्यावर आपण स्टँडर्ड फॉर्म तयार करू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो दिस इज दी स्टँडर्ड फॉर्म ऑर जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर ए बी सी आर रियल नंबर अँड ए इज नॉट इक्वल टू झिरो दिस कंडिशन इज इम्पॉर्टंट हियर ए बी सी आर रियल नंबर मीन्स एरी रॅशनल नंबर ही रॅशनल दिस आर दी ए बी सी सी इज द कॉन्स्टंट टर्म ए अँड बी आर दी कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर अँड एक्स and here a is not equal to 0 means first term of the coefficient x square is not equal to 0 this condition is important. If this term is 0 we remain if a is equal to 0 what we get if a equal to 0 what is remain here 0 x square plus bx plus c equal to 0 0 x square means 0 what is remain here only bx plus c equal to 0 therefore this equation not remain the quadratic this is the linear equation. By linear equation here the we say that the variable of the power here x is 1 therefore this is the linear polynomial and linear polynomial equate with 0 that is we get the linear equation means what is here condition important if a is here a is not equal to 0 a is equal to 0 jar ghetla ta ya pati yate a equal to 0 je ahet aplyala ghetana nahi a equal to 0 asnar nahi yacha madhe मग आपल्याला ह्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याच्यावर आपण डेफिनेशन करतील आपल्याला दोन प्रकारे डेफिनेशन केले आपण सुरुवातीला काय केली सिम्पल डेफिनेशन इफ अ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल इक्वेटिव झिरो वी गेट द इक्वेशन अँड सच इक्वेशन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ यू टेक द डेफिनेशन क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल equate with zero the equation we get is a quadratic equation. हे आपण काय करतोय क्वाड्रेटिक पॉलिनोमियल जर इक्वेट आपण जर झिरोशी केलं तर ते इक्वेशन जे मिळेल आपल्याला ते क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. आणि सेकंड टाइप डेफिनेशन याच्यावर आपण डेफिनेशन करतो. आता हे एक्झाम्पल जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचे एक्झाम्पल घेतले आपण
काय ते द इक्वेशन इन्वॉल्विंग वन व्हेरिएबल एंड मैक्सिमम इंडेक्स ऑफ वेरिएबल इज टू इज कॉल्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. कैसे मतलब अपन क्वाड्रेटिक इक्वेशन द इक्वेशंस इन्वॉल्विंग वन व्हेरिएबल ते इक्वेशन मध्ये काय असेल वन व्हेरिएबल कोणते आपल्याला डेफिनेशन मध्ये काय कलेक्ट ठेवायचे म्हणजे द इक्वेशंस इन्वॉल्विंग वन व्हेरिएबल पाहिजे त्यामध्ये वन व्हेरिएबल एंड द मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज टू देन इज कॉल्ड द क्वाड्रेटिक इक्वेशन एंड दिस इज द स्टैंडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. व्हाट इज हियर ए बी सी आर रियल नंबर इज नॉट इक्वल टू जीरो. इफ यू टेक एक्झाम्पल्स ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन हियर इट इज इन दिस वे. एक्झाम्पल आपण घ्यायचे फर्स्ट वी टेक एक्झाम्पल 2x² - 3x + 5 = 0. दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. इफ यू टेक दिस इक्वेशन ऑल्सो क्वाड्रेटिक इक्वेशन ओनली 5x² = 0. हियर बी हैव जीरो एंड सी ऑल्सो जीरो बी जीरो सी ऑल्सो जीरो और ओनली वन व्हाट इज कंडीशन ए इज नॉट इक्वल टू जीरो. इफ यू टेक थर्ड एग्जाम्पल ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 3x² - 7x = 0. सच टाइप ऑफ इक्वेशन आर कॉल्ड द क्वाड्रेटिक इक्वेशन.